दिवस राहिले तरी मुलींना सासरी जावंच लागतं. तर आता मला पण इथे येऊन एक आठवडा झालेला आहे. मागच्या संडेला मी इथे आले होते, आता या संडेला मी घरी चालले परत. मला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल माहेरून सासरी जायचं परत थोडंसं वाटतं थोडंसं मनात. पण ठीक आहे, आता राहा जात सानू माझ्या पिल्लू. चला मग आता आम्ही निघालो आहे. प्रसाद बॅग्स वगैरे घेऊन खाली गेलेला आहे. मी थांबली आहे सानू आणि मी. आता मम्मी प्रसादवरती येईल इकडे, मग मी जाईल खाली. तिथे प्रिन्स रुबी डेझी वगैरे आहेत ना घरात म्हणून. तर चला आता फायनली चाललेली आहे सानू तिच्या घरी आणि मी चालली आहे मी पण माझ्या घरी. मी पण चालली आहे माझ्या पहिल्या घरी आणि माझ्या दुसऱ्या घरी. तर चला मग आता निघालो आहे आम्ही. आता मी खाली जाते, मग आपण पुढे ब्लॉगला जरूर कंटिन्यू कर. बाय डेझी. डेझी वाजी, डेझू वाजी. वा बिलू, बाय. दीदी लवकर येईल ना परत तुला भेटायला. हा बाय. सगळं घेतलेलं आहे. मी बघायला आलेले क्रॉस चेक करायला की काही राहिलंय का. पण तसं ठीक आहे, काही राहिलं जरी असेल तरी नंतर मम्मी घेऊन येईल. एवढं काय, चला आता निघतोय. डेझी इकडे नको येऊ. डेझी बाय पिल्लू. बाय बाय माझ्या सोनिया. बाय प्रिन्स. चल बाय बाय माय स्वीट होम. बाय बाय प्रसाद. भेटू परत घरी. आठ दिवस बाय बाय कर. बाय बाय कर. नवीन कोणा पहिले आम्ही पण त्या दिवशी एक महिन्याने गेलो तर आमच्याकडे बघून रडायला लागली ती. बाई
आता दादाकडे जायचं. मामाला बोलले आवडे दिला प्रसाद पण पी जाते. नाचते कशी नाको ना मोर कसं नाचते मोर पाहिजे नाही मोर कसं दिसत साहिल मामाने घेतलं नाही आपण साहिल मामाने घेतलं घे घे एवढे पोरी पडपड घेतात खोटं बोलते मगाशी मला बोलते माझ्यासारखी दिसते माझ्यासारखी बोलते काय पण मला बोलले मगाशी सगळे आले कसे बोलले तुझ्यासारखी दिसते तुझ्यासारखी दिसते दोघांना वाईट वाटायला नको बरं दोघांचं बोलते ना कोण आहे कोण आहे पप्पा सांग स्माईल पूजा करते सांग मग आठवड्यात